नमस्कार. अध्यात्मात असं म्हटलं जातं की प्रत्येक शब्द हा एक मंत्र असतो. भारतीय राजकारणात श्रद्धेने पवार या शब्दाचे शब्दाचे नव्हे मंत्राचे चिंतन स्मरण करणाऱ्याच्या शरीरात आणि मनात हजारो तेची पोर हमकास येणार. मित्रांनो काय म्हणाला? हो, अगदी बरोबर ओळखलं. भारतीय राजकारणातील VIP फॉर्म्युला म्हणजे पवार इज इक्वल टू महापौर. महाराष्ट्रच नव्हे तर भारतीय राजकारणाच्या आखाड्यात 5 दशकांहून अधिक काळ भला भल्यांना चारी मुंड्या चीर करणारे आपला दबदबा राखलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांना कोणत्याही परिस्थितीत हार न मानता खचून न जाता झुंजण्याचं संकटांच्या मानगुटीवर पाय देऊन यशस्वी नेतृत्व करण्याचं बाळकडू त्यांच्या आई अर्थातच सौ शारदाबाई पवार यांच्याकडून मिळालं. आणि याच शिदोरीचं स्मरण करत मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांनी भावनेनं ओतंबलेलं एक पत्र आपल्या स्वर्गीय आईला लिहिलंय. प्रिय सौबाई, साष्टांग नमस्कार. पत्रास उशीर झाला म्हणून क्षमस्व. मागील वर्ष खूप धकाधकीचे गेले. एप्रिल मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आणि पाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुका यामुळे सगळं वातावरण ढवळून निघालं होतं. लोकसभा निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीला यश आलं नाही. पक्ष अडचणीत असताना काही जवळचे काही ज्येष्ठ सहकारी देखील सोडून गेले. काही महिन्यांतच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्याचं मोठं आव्हान उभं राहील. पण तुम्ही मला हार न मानता खचून न जाता झुंजण्याचं बाळकडू दिला आहे. मग खचून जाण्याचा प्रश्नच नव्हता. मला चांगला आठवतो, बैलांना ढुशी मारल्यामुळे तुमचा एक पाय आदू झाला. पण तुम्ही नेटाने संसार करण्याबरोबरच सार्वजनिक कामात देखील झोकून दिलं. या प्रेरणेच्या बळावरच मी पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार केला. महाराष्ट्राचा काना कोपरा पिंजून काढला. हे करत असताना मला तरुणाईनं अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्यांच्या सहभागाने मला नवा उत्साह मिळाला. मी साताऱ्याच्या सभेत मुसळधार पाऊस अंगा खांद्यांवर घेतला. तो पाऊस जनतेच्या मनात खोलवर झिरपला आणि मतांमधून व्यक्त झाला. महाराष्ट्रात नवीन समीकरणे तयार होऊन आपलं सरकार आलं. नवा सरकार जेव्हा शपथ घेत होत तेव्हा माझ्या पहिल्या निवडणुकीला अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते लक्षात होत. राजकीय धामधुमी कमी झाली, तस कोरोना महामारीचं संकट ओढवलं. त्यातून अद्याप दिलासा नाही, पण वेळ काढून पत्र लिहितोय. बाई, तुमच्यात उपजतच नेतृत्वाचे गुण होते. तुम्ही कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असतानाच 1935 साली पहिल्या जिल्हा लोकल बोर्डावर निवडून गेला. तेथील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना तुम्ही आपली वेगळी छाप उमटवून अगदी तन्नमूल कडेवर घेऊन खडतर प्रवास करत तुम्ही बोर्डाच्या बैठकांना वेळेत जायचा. कळत न कळत हे सगळे संस्कार माझ्यावर झाले आणि मी सार्वजनिक जीवनात समाधानकारक कामगिरी करू शकलो. बाई, कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी या दोन्ही बाबी समान न्यायाने सांभाळत सामान्यांसाठी अखंड काळ न थकता काम करत राहण्याचा आपण दिलेला सल्ला मी जतन करीत आहे. तुमच्या सुसंवादी संस्काराने आम्ही सर्व भावंडे वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो. आपले क्षेत्र स्वतःच्या आवडी निवडीनुसार निवडायच्या स्वातंत्र्याबरोबरच विचारसरणी निवडायचे स्वातंत्र्य आपण आणि ते देत असताना आमच्यावर तुमचे सतत लक्ष असायचे हे मला ठाऊक आहे. आम्ही पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणात लक्ष देतो की नाही, आमचे सवंगडी कोण, अन्य कोणत्या क्षेत्रात आम्ही रस घेतो हे तुम्ही कटाक्षाने पाहायचा. बाई, तुम्ही बहिणींना सुद्धा शिक्षण दिलं, त्या आपापल्या संसारात भक्कमपणे उभ्या राहिलेल्या आहेत. तुम्ही आमच्यासाठी एवढं काही केलं पण आम्हा भावंडांची तुमच्याबद्दल एक तक्रार आहे. मी एक दिवस राज्याच्या प्रमुखाची जबाबदारी स्वीकारावी असं तुमचं स्वप्न, पण मी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना तुम्ही नव्हता. आप्पासाहेबांना आणि प्रतापरावांना पद्मश्री सन्मान मिळाला तेव्हाही नव्हता. भारत सरकारने मला पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले त्यावेळी पुन्हा तुमच्या आठवणींनी मी हळवा झालो. चेहऱ्यावर लवलेश दाखवत नसलो
तरी तुमची आठवण मनात आजही एक पोकळी निर्माण करते. मनात घाईवर आणि बाई, आज तुमची नातवंड देखील निरनिराळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. तुम्हाला अम्मा भावंडार नातवंडांकडे पाहून खूप खूप समाधान वाटत असेल हे मात्र नक्की. दिवाळीत सर्व कुटुंबियांनी बारामतीला एकत्र यायचे हा तुमचा निर्णय आम्ही सगळे कटाक्षाने पाळत आहोत. मात्र ऐन दिवाळीत तुमची खूप उणीव भासते आहे, अधिक काही लिहित नाही. आपण व तीर्थ स्वरूप आबांची काळजी घ्या. तुमचा शरद. अब्राहम लिंकन यांचे हेडमास्टरांस पत्र. जसे विद्यार्थी जगतात प्रसिद्ध आहे त्याहून काही पटीने अधिक दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा या उक्तीचे प्रतीक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आईस लिहिलेले हृदय पत्र जागतिक प्रसिद्धी मिळवणारच यात तीन मात्र शंका नसावी. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त आरोग्य संपन्न दीर्घायुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. अगर आपको ये वीडियो अच्छी लगी हो तो इस वीडियो को लाइक करना, शेयर करना, सब्सक्राइब करना बिल्कुल भी मत भूलना. मिलते